आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, एक अत्यंत मोठं षडयंत्र याच्या पाठीमागे आहे. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी जर क्रोनॉलॉजी लक्षात घेतली, 2010 साली पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन 50% आरक्षण देता येणार नाही आणि ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय आरक्षण टिकणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला. 2010 पासनं तेव्हाच्या काँग्रेस सरकारनं राज्यातल्या देशातल्या कुठली कारवाई केली नाही आणि त्यानंतर कोणी कोर्टातही गेलं नाही. 2010 ते 2017-18 हे नीट चाललेलं आहे आणि मग 17-18 उच्च न्यायालयामध्ये केस जाते आणि त्या केसमध्ये सांगितलं जातं की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये 50% जास्त आरक्षण चाललेलं आहे, त्यामुळे ओबीसीचं आरक्षण कमी केलं पाहिजे. आणि कोर्टात जाणारे कोण आहेत, याचिकाकर्ते कोण आहेत? एक आहे काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा जो काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे आणि दुसरा आहे काँग्रेसचाच नाना पटोलेंचा भंडारा जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. म्हणजे कोण गेलं कोर्टात? महाविकास आघाडीचेच लोक कोर्टात गेले. आणि का गेले? केवळ या हेतून गेले की कुठेतरी त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला अडचणीत आणण्याकरता. पण आम्ही सजग होतो, संजय कुठे असतील, बावनकुळे जे असतील, पंकजाताई असतील, आम्ही सगळे सजग होतो. आम्ही तात्काळ त्या संदर्भातला सगळा अभ्यास केला आणि त्यावेळेची केस अतिशय छोटी होती आणि ती केस अशी होती की 50% वर आरक्षण देता येणार नाही. आम्ही तात्काळ केंद्र सरकारकडनं जनगणनेचा डाटा मागितला की याच्या आधारावर आम्ही ओबीसीची संख्या दाखवू आणि 50% वर जाण्याचा आम्हाला कशा प्रकारे त्या ठिकाणी फायदा आहे हे दाखवू. पण केंद्र सरकारने सांगितलं की ही जनगणना चुकलेली आहे आणि महाराष्ट्रात तर त्यात लाखो चुका आहेत, 69 लाख चुका आहेत, त्यामुळे ही जनगणना देता येत नाही. लगेच आम्ही कोर्टामध्ये जाऊन दुसरा स्टँड घेतला आणि आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन करायला तयार आहोत. रातोरात आम्ही अध्यादेश काढला. त्या अध्यादेशाने आम्ही काय केलं, ज्या ठिकाणी SC ST ची लोकसंख्या अधिक आहे त्या ठिकाणच्या ओबीसीच्या जागा जर कमी होत असतील तर ज्या ठिकाणी SC ST ची संख्या कमी आहे तिथं ओबीसीच्या जागा आम्ही वाढवून दिल्या. त्यामुळे काही ठिकाणी आम्ही ओबीसीच्या जागा 27% जास्त वाढवून दाखवल्या आणि त्यामुळे एकूण ओबीसीच्या राज्यभरातल्या ज्या काही जागा आहेत त्या एखाद्या जिल्ह्यात कमी झाल्या तर दुसऱ्या जिल्ह्यात वाढवून त्या जागा कशा आम्हाला कायम ठेवता येईल अशा प्रकारचा अध्यादेश आम्ही काढला. आणि त्या अध्यादेशानं माननीय न्यायालय हे बऱ्यापैकी समाधानी झालं आणि त्यांनी सांगितलं की आता पुढची कारवाई तुम्ही करा, तोपर्यंत आम्ही तुम्हाला निवडणुका घ्यायलाही परवानगी देतो आणि 50% जास्त आरक्षणासहित निवडणुका घ्यायला आम्हाला परवानगी त्या ठिकाणी माननीय न्यायालयाने दिली. दरम्यानच्या काळात सरकार बदललं, सरकार बदलल्यानंतर पुन्हा ही केस आली. आता ज्यावेळेस केस आली त्यावेळेस त्याच याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडला, कारण पुन्हा जेव्हा केस आली त्यावेळी सरकारने काहीच केलं नव्हतं, काहीच केलं नव्हतं. न्यायमूर्ती चिडले आणि न्यायमूर्तींनी विचारलं तुम्ही काय केलंय सांगा. त्यावेळी खऱ्या अर्थानं याच याचिकाकर्त्यांनी पुन्हा एकदा ट्रिपल टेस्टचा मुद्दा मांडला आणि मग माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला जर या ठिकाणी ओबीसी आरक्षण टिकवायचं असेल तर ही ट्रिपल टेस्ट पूर्ण केली पाहिजे. ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करून त्याचा अहवाल आमच्या समोर ठेवा. आता हे कधी सांगितलं, म्हणजे ट्रिपल टेस्टचा मुद्दा 2010 नंतर पुन्हा पहिल्यांदा कधी आला? 13/12/2019 13/12/2019 कोणाचं सरकार होतं? या ठिकाणी सन्माननीय उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं, ज्या सरकारला सांगितलं की ट्रिपल टेस्ट तुम्ही पूर्ण करा. त्यानंतर 15 महिने गेले, 7 वेळा सरकारने वेळ मागितली. 7 वेळा वेळ मागूनही सरकारने साधा आयोग देखील गठीत केला नाही. ट्रिपल टेस्ट म्हणजे काय होतं? आयोग गठीत करणे.
त्या आयोगाला इम्पेरिकल डेटा तयार करायला सांगले. इम्पेरिकल डेटा म्हणजे जनगणना नाही, इम्पेरिकल डेटा म्हणजे सॅम्पल डेटा, ज्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण का महत्वाचं आहे एवढं सांगायचं की आरक्षण नसलं तर किती रिप्रेझेंटेशन मिळेल असा एक अहवाल तयार करायचा होता. परंतु हा अहवाल तयार न करता ज्यावेळेस 15 महिन्यानंतर पुन्हा तारीख मागितली, कोर्टाने निरीक्षण नोंदवलंय की 7 वेळा तुम्हाला तारीख दिली, तुम्ही एकही कारवाई पूर्ण केली नाही. याचा अर्थ तुमच्या मनामध्ये ओबीसी आरक्षणाची ट्रिपल टेस्ट करणं नाही. त्यामुळे आता याच्या पुढे असल्या खोट्या ग्राउंडवर तुम्हाला तारीख देता येत नाही. आम्ही आजपासून ओबीसी आरक्षण देणारं जे कलम आहे हे कलम स्थगित करतो. त्यांनी रद्द नाही केलं, हे कलम आम्ही स्थगित करतो. आणि ज्यावेळी तुम्ही या संदर्भातली कारवाई पूर्ण कराल त्यावेळी आम्ही तुम्हाला पुन्हा ओबीसी आरक्षण देण्याकरता मान्यता देऊ. हे इतकं निर्लज्ज सरकार आहे. त्याच्यानंतर लगेच 4 मार्च रोजी निर्णय आला, 5 मार्चला मी सभागृहात विषय मांडला, सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ठरली. त्या बैठकीमध्ये मी सांगितलं, त्या बैठकीत हे ठरलं इम्पेरिकल डेटा आपल्याला द्यायचा आहे, आपल्याला जनगणनेच्या डेटाची आवश्यकता नाही आहे. त्यावेळी राज्याचे मुख्य सचिव त्या ठिकाणी होते, त्यावेळी राज्याचे महाअधिवक्ता ऍडव्होकेट जनरल त्या ठिकाणी होते. त्या दोघांनी हे मान्य केलं की जनगणनेचा डेटा नाही, आपल्याला इम्पेरिकल डेटा तयार केला पाहिजे. तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला मागासवर्ग आयोग तयार करून त्या आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार केला पाहिजे. हे सगळं त्या ठिकाणी मान्य झालं. आणि मान्य केल्यानंतर पुन्हा सरकारने काहीच केलं नाही. पुन्हा सरकार कुठल्या तरी रिव्हिजन मध्ये गेली, पुन्हा मार खाल्ला, पुन्हा कोर्टाने सरकारला झापलं, त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जोपर्यंत ट्रिपल टेस्ट आपण पूर्ण करत नाही, आणि मी सांगितलं की डेडिकेटेडली काम केलं तर ही ट्रिपल टेस्ट 3 ते 4 महिन्यात आपण पूर्ण करू शकतो, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण हे करू. त्याला भुजबळ देखील होते, सगळेच मंत्री होते. सगळा विषय त्या ठिकाणी मांडल्यानंतर सगळ्यांनी एकमत केलं, जे मी मांडलं ते मान्य केलं. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगासोबत देखील एक बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं आम्हाला जर रिसोर्सेस दिले तर आम्ही 1 महिन्यामध्ये इम्पेरिकल डेटा जमा करू शकतो. माझ्या समोर राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी त्या बैठकीत सांगितलं आम्हाला रिसोर्सेस दिले आणि टर्म्स ऑफ रेफरन्स तुम्ही चेंज करून द्या, कारण तुम्ही टर्म्स ऑफ रेफरन्स जनगणनेचा द्या, तो इम्पेरिकल डेटाचा द्या, आम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करू. पण त्याही नंतर त्या राज्य मागासवर्ग आयोगाला कुठलाही त्या ठिकाणी पैसे दिले नाही, निधी दिला नाही. त्यांचं साधं सॉफ्टवेअर जे तयार करायचं होतं, 6 महिने सॉफ्टवेअर तयार करण्याकरता देखील त्यांना पैसा मिळाला नाही. आणि दरम्यानच्या काळात राज्य सरकारने पुन्हा कुठला तरी एक डेटा काढला आणि तो डेटा राज्य मागासवर्ग आयोगाची मान्यता न घेताच इम्पेरिकल डेटा तयार झाला, इम्पेरिकल डेटा तयार झाला सांगून सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलं. सर्वोच्च न्यायालय भडकलं, त्यांनी बघितलं, ते म्हणाले हा कुठला डेटा आहे, हा कुठल्या काळात जमा केला आहे सांगा. सरकार सांगू शकलं नाही, त्याच्यावर साधी सही नव्हती, त्याच्यावर साधी तारीख नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने विचारला असा कसा डेटा, म्हणाले नाही हा डेटा मुख्यमंत्र्यांच्या समोर दिला आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणाले मुख्यमंत्र्यांसमोर डेटा दिला म्हणून तो काय ऑथेंटिकेट होतो का. डेटा जर एखादा द्यायचा असेल तर सर्वे कधी केला हे सांगावं लागेल, सॅम्पल काय होतो सांगावं लागेल, त्याचे निष्कर्ष काय होते सांगावे लागतील. आमचे वकील एवढंच सांगत होते की नाही तो मुख्यमंत्र्यांसमोर हँडओव्हर केलाय. छोटी कोर्ट चिडलं आणि कोर्ट म्हणाला मुख्यमंत्र्यांचा काय संबंध येतो. या ठिकाणी राज्य मागासवर्ग आयोग हे इंडिपेंडेंट आयोग आहे आणि डेडिकेटेड आयोग पाहिजे. डेडिकेटेड आणि इंडिपेंडेंट आयोगाच्या माध्यमातून जर अशा प्रकारे डेटा जमाच केला नाही आणि पुन्हा कोर्टाने ते नाकारलं आणि तात्काळ या ठिकाणी निवडणुका लावण्याकरता सांगितल्या, त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने स्वतः एक प्रेस नोट काढली आणि राज्य मागासवर्ग आयोगाने त्या प्रेस नोटमध्ये सांगितलं हा कोणचा डेटा यांनी सबमिट केला आम्हाला माहिती नाही, आम्हाला विचारलं नाही, आम्हाला विश्वासात घेतलं नाही,
म्हणजे विश्वासघाताचं राजकारण हे सातत्याने 2 वर्ष तयार होतं.